शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झालेत, मात्र अद्याप त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झालेली नाही. विजय शिवतारे मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर तब्बल 5 तास वाट पाहत होते, मात्र 5 तास ताटकळल्यानंतर आता विजय शिवतारे नंदनवन बंगल्याकडे रवाना झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नंदनवन बंगल्यावर ते भेट घेणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा शिवतारेंनी केली होती, तसंच अजित पवारांना थेट आव्हानही दिलं होतं, त्यामुळे विजय शिवतारेंना ताकीद देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलं असल्याची माहिती मिळते. मात्र अद्याप या दोघांची भेट झालेली नाही आहे. वर्षा बंगल्यावर 5 तास ताटकळल्यानंतर आता विजय शिवतारे नंदनवन बंगल्याकडे निघालेले आहेत, तिथे त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर भेट होईल असं सांगितलं जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ अपक्ष म्हणून लढवणार अशी घोषणा करतानाच विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका करत त्यांना थेट आव्हान दिलं होतं आणि त्यामुळे महायुतीत काहीसा तेढही निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं मुख्यमंत्र्यांकडे शिवतारेंना ताकीद द्यावी अशी तक्रारही केली होती, मागणीही केली होती, आणि आता अखेर आज विजय शिवतारे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झालेले आहेत. वर्षा बंगल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांची 5 तास वाट पाहिली, आता ते नंदनवन बंगल्याकडे निघालेले आहेत, तिथं त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर भेट होईल असं सांगितलं जात आहे.